येथील महाविकास आघाडीच्या डिजिटल फलकावर काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. सध्या याचीच जोरदार चर्चा गावात रंगली आहे. नुकत्याच राज्यात पदवीधर व शिक्षक निवडणुक्या पार पडल्या. यात महाविकास आघाडीनं चांगलीच मुसंडी मारत भाजपला धूळ चारली. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती कोल्हापूर विभागाची, कारण इथं परीक्षा होती जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची. शिरोळ तालुक्यात मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर भेट देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक गावात जुळण्या लावल्या होत्या. तालुक्यात आघाडीच्या उमेदवारांना मोठं मताधिक्य मिळालं. महाविकास आघाडीनं विजयाची गुढी उभी केली, त्यामुळे तालुक्यातील सर्वच गावात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अनेक ठिकाणी अभिनंदनाचे डिजिटल फलक उभे राहिले आणि फलक तालुक्यातील कुरुंदवाड शहरातही लागले. मात्र या डिजिटल फलकावर शहरातील काँग्रेसचे नगराध्यक्ष, काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख, महिला शहरप्रमुख यांचे फोटो पण नाहीत आणि नावं पण नाहीत. त्यामुळे शहरात महाविकास आघाडीबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. यापुढे महाविकास आघाडीबाबत कुरुंदवाडमध्ये एकमत होण्याची शक्यता नसून केवळ राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचंच राजकारण आगामी काळात चालणार. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं खूप मोठं होत चाललं असून नगरपालिकेच्या राजकारणावर मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं वर्चस्व राहणार अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.